प्रेसीला व्हॅलेंटाईन निमित्त गिफ्ट देण्यासाठी प्रियकर बनला बाईक चोर, महागडं गिफ्ट देण्यासाठी केला 5 मोटारसायकलची चोरी. नालासोपाऱ्यामध्ये बांगलादेशी घुसखोराला अटक, गेल्या 8 वर्षांपासून राहत होता नालासोपाऱ्यात. मालाडच्या कुरार व्हिलेजमध्ये झोपडपट्टीत आग, 12 वर्षीय मुलाचा मृत्यू, अग्निशमन दलाच्या 4 बंबांनी आग आणली आटोक्यात. पडाळा परिसरात रेल्वे स्टेशनजवळ महापालिकेच्या चौकीला आग, आग वेळीच विझवण्यात यश, आगीचं कारण अस्पष्ट. घाटकोपरमध्ये असलफातील थर्माकॉलच्या कारखान्याला भीषण आग, आगीत संपूर्ण कारखाना जळून खाक, आग लागताच कर्मचाऱ्यांची धावपळ, जीवितहानी नाही. मुंबईत एसी डबल डेकर बसचं लोकार्पण, मात्र प्रत्यक्ष प्रवाशांसाठी मुंबईकरांना पाहावी लागणार आठवडाभर वाट. मार्च अखेर 200 एसी इलेक्ट्रिकल डबल डेकर होणार रुजू. नमा होमिओपॅथीमुळे हजारो पेशंट्स तर बरे झालेच आहेत, पण हजारो कुटुंबांना तुम्ही बरं करण्याचं पुण्य तुम्हाला मिळालं. नमा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी. 10वी 12वी परीक्षांसाठी अर्धा तास आधीच केंद्रावर हजर राहणं बंधनकारक. प्रश्नपत्रिका वाटल्यानंतर वर्गात प्रवेश नाही, तर 10 मिनिटं आधी मिळणार उत्तरपत्रिका. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा 17 फेब्रुवारीपासून आंदोलनाचा इशारा. नवीन पॅटर्न 2025 पासून लागू करण्याबाबत आयोगानं अधिकृत भूमिका जाहीर न केल्यामुळे विद्यार्थी संतप्त. खासदार अमोल कोल्हेंची गजानन महाराजांच्या चरणी अनोखी सेवा, स्वहस्ते भाविकांना केलं महाप्रसादाचं वाटप. इगतपुरीतील 100 वर्ष जुनं महाकाय झाड कोसळलं, संरक्षक भिंत आणि विजेच्या तारांचं नुकसान, सुदैवानं जीवितहानी नाही. चंद्रपुरात बदली होताच पोलीस निरीक्षकाचं अजब कृत्य, कार्यालयातील टॉयलेटच्या दारासह खुर्ची घरी नेली, सगळ्या वस्तू स्वखर्चानं आणल्याचा केला दावा. नागपुरात 500 दिंड्यांसोबत निघाली गजानन महाराजांची शोभायात्रा, मंदिरात महाराजांच्या मूर्तीला आकर्षक फुलांची आरास. जळगावच्या महाकाय गणपती बाप्पाचा महाकाय दुग्धाभिषेक, लाखो लिटर दूध आणि दह्यानं सिद्धी महागणपतीला घातला अभिषेक. लातूरच्या महिला सरपंचाचा धडाकेबाज निर्णय, सरपंच मोहरबाई धुमाळांनी स्वखर्चानं राबवली कन्यादान आणि सुकन्या योजना. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यास संभाजी ब्रिगेडचा विरोध, धर्माधिकारी यांनी समाज सेवेच्या नावाखाली छत्रपतींची बदनामी केल्याचा आरोप. अदानींच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षाच्या खासदारांचा राज्यसभेत जोरदार गदारोळ, सभागृहाचं कामकाज 13 मार्चपर्यंत तहकूब. आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या एरो इंडिया शोला बंगळुरूमध्ये सुरुवात, पंतप्रधान मोदींनी केलं उद्घाटन. अदानी प्रकरणी चौकशी समिती नेमण्यास सरकार तयार, येत्या बुधवारपर्यंत चौकशी समितीची नावं सीलबंद पाकिटातून कळवा, सुप्रीम कोर्टाचे आदेश. मिठामध्ये पुन्हा कर्मचारी कपातीची शक्यता, कर्मचारी बजेटमध्ये अनिश्चितता असल्यामुळे कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार, यापूर्वीही मिठानं 11,000 कर्मचाऱ्यांना दिलाय नारळ. राज्यात लहान मुलांमध्ये अरिनो संसर्गाचं प्रमाण 70% वाढलं, ताप घसा खवखवणं सर्दी खोकल्याचा त्रास, आजार जीवघेणा नाही मात्र बरं व्हायला लागतात 10 ते 12 दिवस. महाभयंकर भूकंपाचा सामना करणाऱ्या तुर्कस्ताननं मानले भारताचे आभार, तुर्कीचे राजदूत फिरात सुनेल यांचं ट्विट, प्रत्येक टेंट, प्रत्येक ब्लँकेट, प्रत्येक स्लीपिंग बॅगसाठी भारताचे आभार. तुर्कीत एनडीआरएफच्या रोमिओ आणि जुली या श्वानांची जिगरबाज कामगिरी, 6 वर्षाच्या मुलीचे वाचवले प्राण, चिमुकली 80 तास होती ढिगाऱ्यात. अमेरिकन नागरिकांना रशियात तातडीनं सोडण्याची बायडन सरकारची सूचना, रशियानं खोट्या आरोपांखाली अमेरिकन नागरिकांना अटक केल्याचा अमेरिकन राजदूतवासाचा आरोप. सौदी अरेबियाचं 2023 मध्ये अंतराळ क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल, आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर जाणारी रायना बर्नावा ही पहिली सौदी महिला. महिला आयपीएल लिलावात सर्वाधिक बोली स्मृती मंधानाला, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं 3,40,00,000 बोली लावत घेतलं संघात, तर मुंबईची हरमनप्रीत कौरला 1,80,00,000 बोली. सह्याद्रीची उंची म्हणजे सह्याद्रीची उंची म्हणजे 24.